150 कोटींच्या रस्त्याचा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन समिती अर्थात पीएमसी नेमण्यावरून आज शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आले होते. शहरातील खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि नवे रस्ते तयार करण्यासाठी राज्य शासनाकडे 150 कोटींची मागणी महानगरपालिकेनं केली आहे. त्यासाठी पीएमसी नेमण्याचा ठराव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. शिवसेनेचे नगरसेवक या प्रस्तावास मंजुरी मिळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु भाजपाच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. पीएमसीला 1.80 कोटी रुपये देण्यापेक्षा त्यातून इतर विकास कामे करावीत अशी जोरदार मागणी भाजपा नगरसेवकांनी केली. एमआयएम काँग्रेस नगरसेवकांनीही भाजपाला साथ दिल्यानं स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांनी हार पत्करून ठराव रद्द केला.